आईस्क्रीमचे पैसे परस्पर मोबाईलच्या माध्यमातून घेऊन भरल्याचा जाव विचारला असता एक युवकाला 4 ते 5 जणांनी गंभीर मारहाण केल्याची घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी अक्षय सानप या युवकाने सरकारवाडा पोलिसात तक्रार नोंदवली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अक्षय हा दहीफुल चांदोडकर लेन प्रकाश सुपारीवाल्यासमोरून जात असताना संशयित आरोपी सोनू झगडे आणि त्याचे 4 ते 5 मित्रांनी अक्षय सानप याचा मोबाईल हिसकावून त्याच्या मोबाईलवरून आईस्क्रीमचे 500 रुपये भरले. याचा सानप याने जाब विचारला असता सोनू झगडे या संशयिताने अक्षय याच्या डोक्याला लोखंडी सळईने मारहाण करत शिवीगाळ केली, तर संशयिताचे सोनू याच्या आणखी 4-5 मित्रांनी देखील फिर्यादी अक्षय याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. त्यानुसार सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सरकारवाडा पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.